हॅलो. हा हा करण, काय झालं रे? काय नाही, काय झालं की आमचं तुझं आधी गेम डे रिटर्न काय करतात, कसं मजा झालं दिलं सांग की परत सांगायला लागेल मी तुला. सांग लवकर काय झालं, काय झालं, राग आला त्याला कशाबद्दल? कोणत्या कसला नंतर आला कशा तो राग? अरे त्या वेळेत नव्हतं बाबा, नाही तर शेतात नव्हतं म्हणून डिलीट करायची का डायरेक्ट? आज काय करतो काय आपल्याला अजून कोणी खेळायला म्हणजे? अरे पण जमत नाही तर थोडस प्रॅक्टिस कर, चांगलं चांगलं खेळ. आज ट्रेनिंग होते की मी आता कधी काय सांग, तीन तीन तास लागत ट्रेनिंग करतो बाबा मी. अरे एक दिवसातून दोन दिवसात नाही होत रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल दादा कोंडके गेमिंग मध्ये. मी तुमचा डीके. आणि या सुरुवातीला तुम्ही जे रेकॉर्डिंग मध्ये ऐकलंच असेल की मी माझ्या मित्राला सकाळी फोन करतोय गेम मध्ये ऑनलाईन येण्यासाठी खेळण्यासाठी, आणि तुम्हाला डायरेक्टली बोलतोय की मी गेम डिलीट केली. ठीक आहे यार, मी ज्यावेळेस त्याला विचारलं की अरे काय झालं अचानक असं तसं डिलीट का केली, तर त्याचं उत्तर होतं मला की यार म्हणजे मला खेळताच येत नाही, असं नाही तसं नाही, आणि रागाच्या भरात डिलीट केले. छान व्हायला म्हटलं यार, म्हणजे मला यार दुसरी व्हिडिओ बनवायची होती. ठीक आहे, पण यार मला वाटलं नव्हतं मला ही व्हिडिओ बनवावं लागेल म्हणून. आणि तेव्हापासून माझ्या असं डोक्यात यार सारखे सारखे विचार फिरत राहिले फिरत राहिले यार, म्हणजे असं का यार? आता हा माझा मित्र म्हणून ठीक आहे यार, म्हणजे असे किती मुलं असतील अजून, किती मुलं यार म्हणजे त्यांना खेळता येत नाही, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ते गेम डिलीट करून टाकतात, है ना? दुसरं काही कारण असलं तर ठीक आहे, पण यार खेळता येत नाही आणि त्याच्या म्हणजे रागाच्या भरात येऊन डायरेक्ट गेम डिलीट करून टाकतात यार. मला त्या सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे यार, तुम्ही एक विचार करा ना, ज्या वेळेस तुम्ही गेम म्हणजे घेत होता, ठीक आहे, इन्स्टॉल करत होता तुमच्या मोबाईलमध्ये, त्यावेळेस तुम्ही हा विचार केला होता का की यार मला खेळता येईल की नाही, मी एवढा मोठा किंवा मी प्रो बनेल का मी नूब आहे? यार यार मला एकच सांगायचं यार सरळ सरळ, ठीक आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीने चाला ना यार, स्वतःच्या मर्जीने चाला. दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती काय चालतंय, दुसऱ्यांना जे आवडेल ते काय करताय, ठीक आहे ना? तुम्हाला जे आवडते तुम्ही मित्रांनो ते करा यार, ठीक आहे. लोकांना चांगलं बनवून दाखवायचं ह्याच्यासाठी काही करू नका, ठीक आहे. तुम्ही स्वतःच्या जर नजरेमध्ये जर चांगलं राहिलं, तुम्हाला असं वाटलं ना म्हणाले की यार मी जी पण करतो यार हे बरोबर आहे, ठीक आहे, तर तुम्हाला यार लोकांच्या ऐकणे काही बोलण्याकडे काही अजिबात कोणत्या त्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायची काही गरजच नाही आहे, सिम्पल, है ना यार? मी पण पाहिलेत यार फ्रस्ट्रेटमध्ये म्हणजे रागामध्ये यार मारलं समोरच्यांनी, तर मी स्वतः, ठीक आहे, मी स्वतः सुद्धा यार माझे मित्र जरी व्हिडिओ पाहत असतील ना ते एवढे हसतील, मी स्वतः सुद्धा असे मोबाईल फेकून द्यायचो यार रागाच्या भरात, अरे यार मला कसं काय मारलं. पण वेळेनुसार यार थोडंसं मला पण ही गोष्ट समजली की यार गेम म्हणजे ही जस्ट एक गेम आहे फक्त, त्याशी लाईफशी त्याला आपण कनेक्ट नाही करू शकत, ठीक आहे, लाईफशी आपण जोडू नाही शकत त्याला. तर त्याच्यामुळं आहे ना तुम्ही थोडंसं यार ह्या गोष्टीला समजा, ठीक आहे. भरपूर या लहान मुलांपासून आता किती लहान लहान मुलं गेम खेळत आहेत, आणि आपण असं त्यांना असं त्यांच्यावर हेच परिणाम होणार आहेत यार, ठीक आहे ना, हेच परिणाम त्यांच्यावर होणार आहे. तर थोडासा एक विचार करा यार की आपण चार दिवसाच्या मेहनतीने, ठीक आहे, चार दिवसाची मेहनत जर करून आपण जर थांबत असेल तर त्या गोष्टीला काही अर्थच नाही आहे. जे आपण जी गोष्ट करतो आहे ना ती सगळी व्यर्थ आहे, ठीक आहे. थोडासा विचार करा यार, आपण जर शेतामध्ये कोणती जर एखादं बीज एखादी बी असली कुठली ती जर आपण लावली, तर ती यार लगेच चार दिवसानंतर त्याचं लगेच आपल्याला मोठं झाड नाही पाहायला भेटत किंवा मोठं असं रोपटं नाही पाहायला भेटत, है ना? त्याला रोप बनायला आणि रोपाचं झाड बनायला त्याला खूप दिवस लागतात. तर आपण पण यार म्हणजे एक दोन दिवसात या तीन दिवसात या महिन्याभरात आपण पण खेळायला नाही शिकू शकत ना डायरेक्टली, आपल्याला प्रयत्न नेहमी करत राहावं लागणार आहे, नेहमी प्रयत्न करत राहावं लागणार आहे, ठीक आहे. आणि एक सध्या तरी एक मोठं खूप ट्रेंड चालू आहे फ्री फायरमध्ये, क्लॅश स्क्वॉडमध्ये य 1v1 ये आणि मी माझा स्क्वॉड आणतो आणि तू तुझा स्क्वॉड आणतो, अरे घंटा काय म्हणजे गेमला यार कोणत्या लेवलला तुम्ही नेलं यार? हां अरे ज्यांना जे इंटरेस्ट आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो, ज्यांना जे इंटरेस्ट आहे ना ते खेळू द्या, आणि तुम्हाला काय इंटरेस्ट आहे, तुम्हाला काय आवडतं आहे त्याच्याकडे तुम्ही फोकस करा, ठीक आहे, आणि जे तुम्हाला आवडतं आहे ना तेच करा तुम्ही, दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर कधी पण नाचू नका यार, ठीक आहे. आपण स्वतःला नाही का मिले भारी मिले भारी, अरे एक लक्षात ठेवा यार, सगळ्यांच्या प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा आहे ना राजा असतो ना तो सिंह,
त्याला पण आहे का ना सर्कसमध्ये आहे का ना नाचवतात, कळलं का? तेवढी गोष्ट लक्षात ठेवा, किती जरी कुठला मोठा प्रो जरी असला ना, किंवा आपण किती जरी नूब जरी असलो किंवा बॉट जरी असलो ना, तरी तो लहानापासूनच मोठा होतो. प्रो कोणी एका दिवसात लगेच प्रो बनत नाही किंवा कुठला लिजेंड बनत नाही, कळलं का? त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि प्रयत्न करत लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हार कधी नाही मानायची रे. हार मानली तर सुरुवात केलीच कशाला होती हे विचार करा तुम्ही. तुम्हाला जर हारायचंच होतं तर तुम्ही सुरुवात करूच नका, सिम्पल. हां, आणि एक गोष्ट यार, आपण बोलतो ना यार, मी बघा माझ्या मित्रांना सगळ्यांना माहिती आहे यार, आम्ही वर्ल्डमधनं पण आहे ना मुलं अशी बोलवतो आणि खेळतो त्यांच्यासोबत, ठीक आहे. कधी असं जास्त म्हणजे असं कोणाला असं किक नाही करत डायरेक्टली, असं काय नाही. कोणाला जर पाठवायचं असेल ना की मित्रा तू जा आम्ही आमचं खेळतो आहे, ठीक आहे. मुलांना जर चांगलं बोललं ना यार तर समजून पण घेतात यार. पर तुम्ही असं डायरेक्ट आता नूब किंवा तू बॉटे तुला खेळता येत नाही काय नाही, अरे भाऊ कोणालाच खेळता येत नाही. तर सगळी शिकतात, माणूस हा मरेपर्यंत शेवटपर्यंत त्यांना शिकतच असतो प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गोष्ट लाईफमध्ये शिकतच असतो, ठीक आहे. तर तुम्ही असं कोणाला असं बॉड बीट म्हणून किंवा नूब बीट म्हणून हे करू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही एखाद्या नुबड्यासोबत खेळा, ठीक आहे, म्हणजे जो नवीन प्लेअर आहे ना नूब म्हणतो आपण त्याला, त्या मुलासोबत तुम्ही कधी गेम खेळा काय, आणि एक चांगला प्लेअर आहे तुमचा एकदम फ्रेंड त्याच्यासोबत खेळा. पण ज्यावेळेस अशी वेळ येईल ना तुम्ही नॉक होताल, तो एक वेळेस आहे ना भाऊ आपला मित्र जो असतो ना तो कधी आपल्याला रिवाय करायला येणार. पण जो आपण जो नवीन नवीन खेळणारा मुलगा असतो ज्याला काही गेमचं माहीत नाही काय, तो भाऊ मेला तरी चालेल पण पहिला रिवाय करायला येतो आपल्याला, तो खरा प्लेअर आहे प्रो, ठीक आहे. जे म्हणजे आपली पर्वा न करता आपल्या मित्राला आपल्या पार्टनरला म्हणजे वाचवायसाठी आलेला आहे. तर ही थोडीशी आपली विचारधारा बदलणार आहे यार मित्रांनो. डायरेक्टली असं गेम डिलेट बिलेट करून येडेवर खचून काही उपयोगाचं नाही आहे, ठीक आहे. आणि यार तुम्ही ना एक काम करा, यूट्यूबमध्ये जावा आणि तुम्ही ज्यांना ज्यांना सबस्क्राईब केलेलं आहे ना त्यांना नीट पहा तुम्ही, की यार त्याच्यामध्ये प्रत्येक जो पण यूट्यूबर आहे ना किंवा कोण जरी आहे ना त्या प्रत्येकमध्ये आहे ना वेगवेगळा माणूस आहे, म्हणजे सगळ्यांचं टॅलेंट वेगवेगळं आहे तिथं, ठीक आहे. कोण गेम प्ले चांगला खेळत असेल, कोणी कॉमेंट्री चांगलं करत असेल, कोणी चेष्टा, कोणी कॉमेडी, म्हणजे सगळ्यात कॅटेगरीज आहेत. त्यांनी असं म्हणजे त्यांनी हे कशामुळे झालं की त्यांनी स्वतःला ओळखलं की यार मी काय करू शकतो, ठीक आहे ना. तर तुम्हाला पण हेच करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला पण हेच करायचं की तुम्हाला स्वतःला ओळखा तुम्ही. लोकांच्या ह्याच्यावर नाचणारं आहे का नाही ते माकडं बनू नका, ठीक आहे. तुम्ही स्वतःला काय करायचं आहे ना ते स्वतः ओळखूनच तुम्ही करा आणि त्यानुसारच वागा आणि त्यानुसारच त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला आहे का नाही रुजवा तिथं, तरच तुम्ही ह्यानं पुढं जाऊ शकता आणि लाईफमध्ये ह्यानं काहीतरी वेगळं असं आहे ना सगळ्याचं असं दुनियाच्या वेगळं काहीतरी करू शकता. आणखी एक गोष्ट मित्रांनो मला सांगायची आहे की यार मला ही गोष्ट माहिती आहे, ठीक आहे, की यार म्हणजे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहेत, खूप कॉम्पिटिशन आलेलं आहे, 101 मुलं अशी भारी खेळतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर मला पण हेच म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत कॉम्पिटिशन करा, असं नाही की त्याला वेगळं वेडवाकडं काहीतरी बोलू नये यार म्हणजे हे करू, तसं नका करू, ठीक आहे. तुम्ही कॉम्पिटिशन करा त्याच्यासोबत, त्याच्यासोबत चांगली अशी टक्कर द्या त्याला गेममध्ये. कसं गेम प्ले दाखवून आपला, असं नाही की उगाच काहीतरी बोललो बिललो मग भांडणं शिवी, ह्याचा काही उपयोग नाही आहे भावांना, ठीक आहे. तर थोडंसं आपलं आहे ना विचारधारा बदला, ठीक आहे. आणि नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला डिलीट करायची होती गेम किंवा सोडायची होती किंवा हारून जर आपल्याला हे सगळं बंद करायचं होतं ना, तर मित्रांनो आपण सुरुवातच का केली होती, ठीक आहे. हां, आणि एक गोष्ट अजून आहे यार, वरचा जो आहे ना वरचा, तो आहे ना एवढी परीक्षा घेत असतो, म्हणजे शेवटपर्यंत परीक्षा घेत असतो, पण वेळ आली ना अशी एक की तुम्हाला एवढं देईल की भावना सांभाळता तुम्हाला जमणार नाही, कळलं का? ही गोष्ट लक्षात ठेवा माझी. तर यार एवढंच सांगले यार, म्हणजे खूप असं मनाला वाटलं यार की यार कसं का म्हणजे डिलीट करताय, म्हणलं खेळता येत नाही हे नाही मरतोय बिरतोय म्हणून, काय नाही यार सगळं वेळेनुसार सगळं बरोबर होईल, ठीक आहे. फक्त हार मानू नका आणि नेहमी जिद्द ठेवा आणि यार असंच सगळ्यांसोबत ह्यांना चांगलं राहा, ठीक आहे. चला भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये. आणि एवढंच सांगेल मित्रांनो की यार ही व्हिडिओ आहे ना आपल्या सगळ्या मित्रांसोबत सगळ्यांसोबत शेअर करा, ठीक आहे. माझ्या सबस्क्रायबरसाठी नको लाईक काही काही नाही केलं चालेल, तरीसुद्धा प्रत्येक मित्राला आपले आहे का नाही म्हणजे असं मोटिवेट करा रे, ठीक आहे. कोणाला असं एकदम असं त्याचा आत्मविश्वास असं एकदम खालपर्यंत जाऊ देऊ नका की तुला खेळता येत नाही हे नाही ते नाही काय खेळतो तू असं तसं, ठीक आहे. गेममध्ये ते आपण गेममध्ये बोलून बोलून जातो, ठीक आहे. पण असं एखादा चांगला प्लेअर निघू शकतो, ठीक आहे.
आपण जर त्याला कॉन्फिडन्स वाढवत राहिलं आणि मोटिवेट करत राहिलं ना मित्रांनो, तर एक असा चांगला प्लेअर आहे ना जो आपल्या कोणाच्या तरी असं राहिलेला असेल ना, तो बाहेर निघून येईल आणि असा निघून येईल की पुरं धिंगाणा करून टाकले फ्री फायरमध्ये. तर एवढंच सांगाल सगळ्यांनी, सुरुवात केली आहे ना तर एवढंच विचार करा, सुरुवात भाऊ केली कशाला होती, आपण हार मानायला का कशाला. ठीक आहे यार, सगळ्यांपर्यंत हे पोहोचवा व्हिडिओ, सगळ्यांकडे शेअर करा. तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय अँड टेक केअर आणि सेफ राहा.